सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। डोके तरी अवैध धंदेवाल्यांचे डोके ठिकाणावर आणणार का? विटा शहरातील अवैध धंदे मटका सावकारी मोडून काढणे हे आवाहन। विटा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर संतोष डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नवीन आलेले पोलीस निरीक्षक संतोष डोके तरी अवैध धंदेवाल्यांचे डोके ठिकाणावर आणणार का असा प्रश्न या निमित्ताने विटेकरांना व तालुकावासियांना पडला आहे। विटा शहर तसेच तालुक्यात बोकाळलेली सावकारी अवैध मटका व्यवसाय, गुटखा, बेकायदेशीर दारू विक्री तसेच सुगंधी तंबाखूंची होणारी तस्करी हा चिंतेचा विषय आहे। विटा शहरात अगदी पोलीस ठाण्याच्या 100 मीटर परिसरात देखील गुटखा तसेच बंदी असलेले सुगंधित तंबाखू पासून बनवलेला मावा सर्रासपणे विकला जातो। शहरात तसेच तालुक्यात अवैध धंद्यांचे मोठे जाळे उभा राहिले आहे। काही महिन्यांपूर्वीच पोलीस स्थानकात एका व्यक्तीच्या खिशातून पैसे काढून घेतल्याची तक्रार केली गेली होती। संबंधित व्यक्तीने त्यासंबंधी काही व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल केले होते। यामुळे येथील अधिकाऱ्यांच्या आपल्या कर्मचाऱ्यांवर वचक राहिला आहे का असा प्रश्न देखील उपस्थित झाला होता। नवीन येणारे पोलीस निरीक्षक डोके यांच्यासमोर बोकाळलेले अवैध धंदे बंद करून सामान्य लोकांच्या मध्ये विश्वासार्हता वाढवणे, त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप थांबवणे हे मोठे आव्हान असणार आहे। आपल्या कामाने तालुक्यातील अवैध धंद्यांचे जाळे मोडून काढण्यात नवे पोलीस निरीक्षक यशस्वी होणार का हे येत्या काळातच समजेल। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।